ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस आणि नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या प्रवेशानं आघाडीला बळकटी मिळाली असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात नगराध्यक्ष पदासह नगरपालिकेची सत्ता येईल. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी दिनांक 5 जानेवारी रोजी मुंबईत प्रदेश कार्यालयात शिक्कामोर्तब होऊन प्रसिद्ध करण्यात येईल असं काँग्रेसचे पक्ष निरीक्षक विनायक देशमुखांनी पत्रकार परिषदेत श्रीगोंदा येथे सांगितलं. सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब बोस, मनोहर पोटे, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के, सुभाष डांगे उपस्थित होते. देशमुख यावेळी म्हणाले की श्रीगोंदा तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. काँग्रेसचे नेते बाबासाहेब बोस आणि विद्यमान नगराध्यक्ष मनोहर पोटेंनी प्रवेश केल्यामुळे आघाडी बळकट झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह सर्वच नगरसेवक निवडून येऊन नगरपालिकेवर आघाडीचा झेंडा फडकेल. महाराष्ट्रातही परिवर्तन होणार असून मुंबईसारख्या शहरातील सर्वेक्षणातून 6 पैकी 6 जागा काँग्रेस आघाडीलाच मिळणार असल्याचं समोर आलंय. हे भाजप सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असल्याने ग्रामीण भागातही फसव्या भाजप सरकारला मतदान होणार नाही असं सांगून देशमुख म्हणाले की 2-3 दिवसात आघाडीची स्थानिक नेतेमंडळी प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी करून अंतिम यादी प्रदेशकडे पाठवणार असून 5 जानेवारीला या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होऊन 6 पासून पक्षाचे अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येतील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, नसीम खान, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, प्रणिती शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या प्रचारसभाही यानिमित्त श्रीगोंद्यात होणार असल्याचं कळतंय. नगर परिषदेची निवडणूक येत्या 27 तारखेला होत आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मला निरीक्षक म्हणून इथे नियुक्ती केली. त्या संदर्भात आज सकाळी येऊन मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी आणि प्रमुखांशी चर्चा केली. एक महत्त्वाची गोष्ट इथं मला जी दिसली की दोघांचं अतिशय एकमत आहे, एक विचार आहे आणि हे निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल असं वातावरण आहे. नगराध्यक्ष तर निवडून येणारच पण इथं मेजॉरिटी देखील काँग्रेसची मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश श्रीगोंद्याच्या रूपाने सगळीकडे जाणार आहे. 5 तारखेला आमची मुंबईमध्ये बैठक होती, त्या दिवशी उमेदवारीच्या संदर्भातला अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर शुभारंभाची सभा साधारणतः 9-10 तारखेच्या दरम्यान इथे होईल. काँग्रेसकडनं प्रांताध्यक्ष अशोकरावजी चव्हाण, विरोधी पक्षनेते विखे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील साहेब, नसीम खानजी, प्रणितीताई शिंदे आदी नेत्यांना बोलवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीकडनं देखील नेतेमंडळी येतील आणि निश्चितपणे या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला यश मिळेल. जे विद्यमान नगराध्यक्ष आहेत मनोहरराव पोटे यांचा 5 तारखेला प्रांताध्यक्षांच्या उपस्थित मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश होईल आणि तिथून या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळेल. आता सध्याला जी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी आहे ह्या नगरपालिका इलेक्शनमध्ये जागावाटमध्ये तुमची काही चर्चा झाली का? प्राथमिक चर्चा झाली. अध्यक्षपदाची उमेदवारी ही काँग्रेस लढवेल काँग्रेसच्या चिन्हावर आणि बाकीच्या जागा जवळपास समसमान अशा प्रकारे, कारण इथं ताकद जे आमदार पण आहेत, सगळी नेतेमंडळी आहेत, आता बाबासाहेबांनी पण निर्णय घेतला त्यामुळे निश्चितपणे आघाडीची ताकद वाढलेली आहे आणि सारख्या पद्धतीनंच राहील. एखाद दुसरं म्हणजे आता 19 असतील तर 10-9 होईल किंवा 11-8 असं होईल, फार काही त्याच्यामध्ये मतभेद नाही. मुख्य त्याच्यासाठी क्रायटेरिया एकच आहे की तो उमेदवार जिंकला पाहिजे, मनोरजाचा बाहेर पडलो म्हणून कुणी जर आरोप केला तर त्याला उत्तर देण्याची तेवढी समर्थपणे आमची तयारी. तुमचे समर्थक तुमचं बरोबर आले नाही नसून झाड लावता ते त्याला तोडता मी येते असं काही नाही. अजून तसं काही निर्णय झाले नाहीये. त्या जे माझे समर्थक राहिले त्यांना घडवलं माझ्याशी वाटत दुसरे कुणी घडवलं नाही त्याला तुमचे आणि तेवढी त्यांनी जाणीव ठेवली तर मला वाटतं मला समजायला लागेल. त्याच्यामुळे तुमचं काही चुकीचं बोलत नाही त्यांची नाही झाली. आम्ही गुप्तता पाळली त्यांना विचारून आणि त्यांचं म्हणणं होतं किंवा आणि सांगितलं असं तर प्रॉब्लेम असं म्हणून आम्ही सांगितलं नाही. तुम्ही लेस म्हणजे कोणाला साहेब तुमच्या बायकाला न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.